आम्ही करणार आहोत ते यासाठी सांगतोय लोकांना की यापूर्वी आम्ही करून दाखवलेला आहे. एक घोट ते स्पीकर मधून असं सांगत होतो म्हणून कळलं की व्यंकट पनाळेंनी मागच्या 10 वर्षात काय केलं, काय गावचा विकास केला. अरे तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? मागची 15 वर्ष सत्ताच माझ्या ताब्यात नाही. हे आज जे फिरू लागलेत ना, गावचा आम्ही विकास करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, असं सांगणाऱ्याच्या हातातच 2007 पासून आजपर्यंत हे जे भुगत फिरू लागलेत ना रस्त्यानं, त्यांच्याच हातात या गावची सत्ता होती. 3 टर्म झाले, 3 टर्म. व्यंकट पनाळेंच्या हातात या गावच्या ग्रामपंचायतची सत्ता या गावातल्या मायबाप जनतेनं दिली होती 1995 ला, 1 टर्म. त्यानंतर आदरणीय कैलासवासी शंकर भाऊ पाटील यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. आणि राजकारणामध्ये एकमेकाचे विरोधी पॅनल आमचे असायचे, परंतु एकमेकाबद्दल तेवढाच आदर आणि तेवढंच प्रेम. हाच अजिंठा घेऊन संविधान लोकाधिकारचं पॅनल उभं आहे. आम्ही आमच्या ताकदीवर आणि तुमच्या आशीर्वादावर या निवडणुकीमध्ये उभे आहोत.